नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जायकवाडी पक्ष अभयारण्याला साखर कारखान्यांचा प्रदूषणाचा विळखा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना संजय राजे भोसले यांनी भेटीतून दिले निवेदन. राजे भोसलेंची उपोषणाच्या 8व्या दिवशी प्रकृती खालवल्याने उपोषण स्थगित. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची नुकतीच भेट घेऊन जायकवाडी पक्षी अभयारण्याचे व गंगामाई शुगर इंडस्ट्रीज आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात असलेल्या उपोषणाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना याबाबत लेखी निवेदन दिले. शेगाव तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण चालू असताना उपोषणाच्या 8व्या दिवशी अचानक प्रकृती खालवल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकरिता दाखल करण्यात आले असता संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने उपोषण स्थगिती देण्यात आले होते. शेगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी 14 जून रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्यास वन विभाग अधिकारी गंगामाई शुगर इंडस्ट्रीज ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी यांना बोलवण्यात आले होते. संबंधित चर्चेमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्यास व जायकवाडी जलाशय अतिसंवेदनशील परिसरात खाजगी कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत कोणतीही विश्वास निर्णय न झाल्यामुळे उपोषणकर्ते संजय राजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ऑफिसला भेट देऊन यासंबंधी निवेदन सादर केले होते. याबाबत अधिक वृत्त पाहूया. नमस्कार, मी संजय राजे भोसले, सामाजिक कार्यकर्ता असून आज मुंबई येथे आपली विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना शेवगाव तालुक्यातील गंगामाई खाजगी साखर कारखाना, जायकवाडी पक्षी अभयारण्य व जायकवाडी जलाशयाचे जे काही त्या ठिकाणी मळीमिश्रित पाणी सोडून जे काही त्या ठिकाणचे जे सगळं प्रदूषण करत आहे त्याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली. आणि चर्चेमध्ये मला आदरणीय दरेकर साहेबांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित करून आपण तो मार गेलो आणि त्याकरता त्यांनी शासनाला पत्र स्वरूपामध्ये ज्या काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत.